मी निवडणूक तर करणार आहे, येणाऱ्या 24 तारखेला त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल सुद्धा करणार आहे. जनतेतून मला निवडून यायचं आहे आणि त्याच्यामुळे जनतेच्या विकासासाठी त्या ठिकाणी मी हा प्रयत्न त्या ठिकाणी करत आलेलो आहे आणि पुढच्याही काळामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मी या ठिकाणी दाखल करणार आहे. नेमकं काय कारण होतं की ही जागा आपल्याला सुटली नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सुद्धा शब्द दिलेला होता. नाही, आणखीनही जागांचं वाटप किंवा जागांच्या बद्दल चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही. फक्त काल जो प्रकार घडला की एबी फॉर्म वाटप करण्यात आले, तर ते चर्चेविना वाटप करण्यात आले असं अंदाज त्या ठिकाणी येतोय आणि त्याच्यामुळे आणखीनही चर्चा होऊन आणि वेगवेगळे मार्ग त्या ठिकाणी निघू शकते. आगामी काळात येणाऱ्या 24 तारखेला फॉर्म भरल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची पुन्हा भेट घेणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच या ठिकाणी निवडणूक करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.